धुळवडीला झालेल्या किरकोळ वादातून आठ ते दहा जणांनी मिळून तीन तरुणांना मारहाण केल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडली या घटनेत एका तरुणाला जास्त मार लागला असून त्याच्यावर उल्हासनगरात उपचार सुरू आहेत उल्हासनगरच्या कॅम्प चार मधील ब्राह्मणपाडा परिसरात धुळवडीच्या दिवशी दुपारी ही मारहाणीची घटना घडली या ठिकाणी अवधूत साळवे हा तरुण मित्रांसह धुळवड साजरी करत असतानाच इतर काही तरुणांचे त्याच्याशी वाद झाले या वादाचं पर्यावसान हाणामारीत झालं आणि समोरील आठ ते दहा जणांनी मिळून अवधूत साळवे आणि त्याच्या मित्रांना मारहाण केली यामध्ये मंगल गुप्ता या तरुणाला जास्त मार लागला असून त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय तर विष्णू वराडे आणि अवधूत साळवे हे तरुण किरकोळ जखमी झाले आहेत या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे एबीसी न्यूज उल्हासनगर